โดนขายกล้าโดนขายนะเบรกเอาแต่จะกล้าโดนใครคสลากันเต้จูเดียบานเลเล่ป่าวชักล์อาชีพรักกันยาจูเดียบานเลเล่บ้านจระที่วิกินาสัตย์คลฮีจีฮาร์เรลีฮีสักเลชัตต์ถั่วอรุปัสไรลากเลเล่แต่ชั่มลาปันที่ขูดุนการ์ตูไดร์นมัสการมิตรานุมิริเตชินเดียนี่ทุ่มเมพ่าตาฟาร์มล์อัจฉริยะมัตย์อาปันพานาราวชีติชีอัปเดตมิตรานุยาวรชีป่าวสัตย์ชั่วซีซันลามิชัตต์มัตย์คนที่คนที่พิกเกตเลเล่แต่ชีวาร์คัชประการิจัลเลเล่त्याचबरोबर शेतातल्या इतरही गोष्टी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभार आहोत मित्रांनो पाहू शकाल हे आपल्या घराच्या डाव्या बाजूचे शेत आहे ज्या शेतामध्ये आपण दरवर्षी तरकारी करत असतो तर या वर्षी आपण तरकारी न घेता सोयाबीन केलेली आहे बघा पाहू शकाल आणि पलीकडनं जी आंब्याची झाडं होती ती सुद्धा आपल्याला दाखवतो मी पाहू शकाल सोयाबीनचंच पीक घेतलंय आणि सोयाबीनची वाढ बघा कशा प्रकारे झालेली आहे खुरपणी झालेली आहे खुरपणी झाल्यानंतर आपण त्याला खत टाकलेलं आहे आणि यावर्षी जवळजवळ आपण सर्व शेतांमध्ये सोयाबीनच केलेलं आहे आपल्या शेताच्या बांधावर जास्त करून सीताफळ आणि आंब्याची झाडं आहेत सीताफळाची झाडं तुम्ही पाहू शकाल आपण कटिंग केली होती घरच्या घरी आणि सीताफळं मोठ्या प्रमाणावर आलेली आहे मागच्या काही दिवसांमध्ये आपण घरी सीताफळं तोडली होती तर त्याचा मी रील बनवलेला आहे तर तुम्ही फार्म लाईफ प्रितेश शिंदे या इन्स्टा आय डीवर जाऊन आपल्या सीताफळांचा रील पाहू शकताय इथे तुम्ही पाहू शकाल हे आपण बांबू ठेवलेले आहेत जे आपण टोमॅटो आणि वेलवर्गीय पिकं घेतो त्यासाठी आपण हे बांबू वापरत असतो तर हे बांबू आपण या आंब्याच्या झाडाखाली ठेवलेले आहेत हे जे लिंबोणीचं झाड आहे हे आपण कृषी प्रदर्शन मुशी इथे भरणाऱ्या कृषी प्रदर्शनामधून आणलेलं झाड आहे आणि बांधावर लावलंय झाडाची वाढ बघा कशा प्रकारे झालेली आहे शेंडे कट केलेले आहे त्याच्या फुटण्यासाठी पाहू शकाल हे जे आंबे होते हे आपण यावर्षी कटिंग केलेले आहेत आणि या आंब्यांचं घरच्या घरीच आपण कलम करणार आहोत पाहू शकाल हा गावरान आंबा आहे खालून तर वरपर्यंत इथं कट केला आहे इथं कट केल्यामुळं काय होतं हे जे साईडचे फुटवे आहेत हे मोठाले होतात हे आणि या फुटव्यांना मग आपण कलम करतो आहे सगळ्या झाडांची याप्रमाणेच कटिंग केलेली आहे काही काही फांद्या जोडलेल्या आहेत वडिलांनी हे एक झाड कृषी प्रदर्शनातलंच आहे लिंबुनीचं आंब्याची कटिंग बघा बरोबर इथं कटिंग केल्यानंतर हे फुटवे निघतात आणि कटिंग करून आपण कलम केल्यानंतर पाहू शकाल अशा प्रकारे ही झाडं होतात हे आधीच्या पण बरेच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे हे सुद्धा आपण घरच्या घरीच कलम केलेलं आहे पाहू शकाल हा त्याचा कलमचा भाग आहे केशरचा कलम आहे सरासरी आता हे तिसरं वर्ष चालू आहे या कलमला आणि ही सगळी झाडं आपण त्याच पद्धतीने कलम करणार आहोत बाकी इकडची काही जी जुनी झाडं आहेत ती सुद्धा आपण कट करून ठेवलेत आणि हे शेत आपण ही वरचं हे शेत याच्यामध्ये पाणी जास्त असतं त्याच्यामुळे हे आपण भातासाठी तयार करतो आहे इकडे बघा हे पालकचं बी पडलेलं असेल तर पालक कशा प्रकारे उगवलेलं आहे म्हणजे पालकचं एखादं झाड राहिलं असेल त्याचाच एवढा पालक तयार झालेला आहे पाहू शकाल एकदम जबरदस्त असा दोन तीन ठिकाणी तयार झाला आहे पालक आणि इकडं आंबट चुका आहे हे बघा हा आंबट चुका याची पानं आंबट लागतात हे आणि बऱ्याच भाज्यांमध्ये याचा उपयोग करतात शकाल मित्रांनो इथं जी आंबट चुक्याची भाजी होती ती भाजी उपटून आपण जुड्या बांधलेल्या आहे पाहू शकाल अशा प्रकारे या जुड्या बांधलेल्या आहेत
बाजारात विकण्यासाठी. आणि इकडे पालक होती बघा, पालकच्या सुद्धा उपन जुड्या बांधलेल्या आहेत हे बघा. भाजीपाल्याला बाजार नाही आहे पण शेत भात लावण्यासाठी रिकामे करायचे आहेत त्यासाठी आपण या जुड्या बांधल्यात बघा. इथं ही सगळी पालक आहे, पलीकडची पालकसुद्धा आहे तिथं उपटून ठेवलेली आहे. आणि आता ही लाल भाजी जी आहे तीसुद्धा उपटून घेणार आहोत. पाहू शकाल मित्रांनो, आपण उपटलेली भाजी इकडं विहिरीमध्ये धुण्यासाठी आणली होती. तर अशा प्रकारे या गड्ड्या धुवून झालेल्या आहेत. लाल भाजीच्या जुड्या इथं ठेवल्यात, त्या पण धुवून घेतोय. विहीर आहे बघा, डायरेक्ट विहिरीतूनच धुवून घेतोय. आणि बाकीच्या ज्या जुड्या होत्या त्या धुवून घरी नेलेल्या आहेत. आणि या उद्या सकाळी मार्केटला विक्रीसाठी जाणार. त्यानंतर वरच्या शेतातून आपण खाली आल्यानंतर या खालच्या शेतांमध्ये सुद्धा आपण सोयाबीनच केलेली आहे. पाहू शकाल खालच्या शेतामध्ये सुद्धा सोयाबीनच आहे. यावर्षी आपण सोयाबीनच पीक घेतलेलं आहे सगळ्या शेतांमध्ये काही अडचणीमुळं. इकडे पाहू शकाल हे सोयाबीन आहे. आणि पलीकडनं पाहू शकाल हा एवढा पट्टा आहे ना चांगला उगवलेला आहे. आणि हा पट्टा चांगला उगवलेला नाही आहे. का उगवलेला नाही आहे तर हे जे मोठं आंब्याचं झाड आहे या आंब्याच्या झाडाचा वासवा होतो आहे. त्या पिकाला जी पोषण तत्व असतात या झाडामुळं मिळत नाही आहे. त्याच्यामुळं इथं एवढ्या भागात कमी उगवलेलं आहे सोयाबीन. इकडे हे गुरांसाठी गवत लावलेलं आहे. बाकी सीताफळं तर आपण पाहू शकाल खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे. सीझननुसार असतात हे सीताफळ. त्याच्यातली निम्म्याहून जास्त तर पक्षीच खाऊन जातात ते. आमच्या इकडं म्हणावा तसा पाऊस पडत नाही आहे आणि अजून पडलासुद्धा नाही आहे. त्यामुळं विहिरींचं पाणी आहे बघा खालीचे. अजून एक दोन मोठे पाऊस झाल्याशिवाय विहिरीचं पाणी वरती येणार नाही आहे. पाणी बघा एकदम कमी पाणी आहे विहिरींनासुद्धा. इथं आपल्या बांधवर एक बेलाचं झाड आहे. हे जे उभं झाड दिसतं हे बेलाचं आहे. त्याच्यानंतर या शेतामध्ये सुद्धा आपण राजमाच केलेलं आहे. आणि आता विहिरीपासून पुढे गेल्यानंतर हे बघा इकडं भाताचं रोप टाकलेलं आहे. त्याच्यातलं गवत काढायचं काम चालू केलं आहे. आता भाताची डाळ आहे. या शेतामध्ये सुद्धा आपण भातच करतोय. इकडं पाहू शकाल मिरच्या लावलेल्या आहेत पण पाणी नसल्यामुळं थोड्या सुकलेल्या आहेत. बाकी ही सगळी आंब्याची झाडं आहे. आणि इकडं आपण परत गवत लावलेलं आहे शेळ्यांसाठी हे बघा. हे शेळ्यांसाठी गवत लावलेलं आहे मारवेलचं गवत. कारण हा भाग तसंच पडीक पडलेला होता. त्याच्यामध्ये अशोकनी वाफे तयार करून बघा अशा प्रकारे हे गवत लावलेलं आहे. आणि लवकरच तयार होतं हे गवत. इकडं वरती हे दोन वाफे शिल्लक ठेवले. त्याच्यामध्ये आपले ज्वारी आणि मका टाकलेली आहे. बाकी इकडंसुद्धा सोयाबीनच आहे. यावर्षी सोयाबीन सोडून आपण दुसरं पीक घेतलंच नाही आहे. हे बघा दशरथ घास प्लस शेवरी मिक्स आहे शेळ्यांसाठी. अख्खा उन्हाळा शेळ्यांचा आपण या पीक या चाऱ्यावर काढलेला आहे. पलीकडं मारवेल आहे आणि खालच्या बाजूने मेथी घास होता. मेथी घास संपून गेला आहे. आता मारवेलसुद्धा चांगल्या प्रकारे येतोय. आणि दशरथ घास आणि शेवरी तर आपण पाहू शकाल एक नंबर. आता आलो आहे आपण खालच्या शेताकडं. पाहू शकाल खालचं शेत कशा प्रकारे सोयाबीन कशा प्रकारे आलेली आहे. इकडंसुद्धा सगळी सीताफळं आहे. बांधणी सगळ्या सीताफळीचे आहेत. सीताफळं आणि आंबे सोयाबीन तुम्ही पाहू शकाल. हे बघा सोयाबीन.
आणि इथं तुम्ही पाहू शकाल ही जी हरळी आहे ही सगळ्या शेतात हळूहळू पसरायला लागलेली आहे, त्याच्यामुळं आपण ती खोदून काढतोय डायरेक्ट इकडनं। तर बघा इथपर्यंत इकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण खोदून काढलेली आहे, हे बघा पाहू शकाल खोदून काढतोय जेणेकरून ती परत येणार नाही। हे बघा हा बडदा आहे, ही सगळी बडद्याची झाडं आहेत पाहू शकाल। या बडद्याची भाजी सुद्धा आपण बनवलेली व्हिडिओ केलेला आहे, तर तो व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तुम्ही एकदा नक्की पहा। त्यानंतर ही खालची जी ओढ्याची बाजू आहे, या ओढ्याच्या बाजूला आपण तूर लावलेली आहे, बघा पाहू शकाल तूर आहे, समोर आपण बोर घेतलेला आहे। आणि ही विहीर तुम्ही पाहू शकाल, ही विहीर ओढ्याच्या कडेला आहे पण ओढा अजून कोरडा आहे आपला, त्याच्यामुळं विहिरीला सुद्धा पाणी जास्त आलेलं नाही आहे। आत्ता जो 2 दिवस पाऊस पडतो आहे त्या 2 दिवसाच्या पावसामुळं थोडंसं पाणी वरती आलेलं आहे, नाहीतर आमच्या इकडं अजून मुसळधार असा पाऊस एकदा पण झालेला नाही आहे। शेवग्याचं झाड पाहू शकाल आणि त्याला आलेल्या शेंगा वाळून गेल्या जवळजवळ, थोडंसं लक्ष नाही दिलं की अशी अवस्था होती, नाहीतर शेंगा भरपूर येतात त्या शेवग्याच्या झाडांना। मित्रांनो तुम्ही तलाव पाहू शकाल, या ज्या तलावामध्ये आपण मासे पालन करतो हा तोच तलाव आहे पाझर तलाव, काहीच पाणी नाही यावर्षी तलावामध्ये सुद्धा। आणि इकडे जे आपण पाणी पाहतो हे गेल्या वर्षी पाणी आहे, आता मी तलावाच्या खाली मध्यभागी उभा आहे पाहू शकाल। ही जी ढेकळं होती बेगा पडलेल्या होत्या, त्यासुद्धा व्यवस्थित बुजलेल्या नाही आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकाल की आमच्याकडं पावसाची काय परिस्थिती आहे। फक्त जे गवत होतं ते हिरवं झालेलं आहे, बाकी आहे तसंच आहे। मित्रांनो आपण इकडं पाहू शकाल, आपण या शेतामध्ये राजमा केलेला आहे, बघा एकदम चांगल्या प्रकारे हा राजमा आलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त या बाजूला ही सगळी आपली आंब्याची झाडं आहेत, बघा आंब्याची झाडं, इथं फणसचं झाड आहे मोठंवालं। आणि पुढच्या शेतामध्ये आपण ज्या शेतात बटाटे केले होते ते शेतामध्ये सोयाबीनचे, बघा कशाप्रकारे वाढ झाली आपण पाहू शकाल। सगळ्या शेतांमध्ये सोयाबीनच आहे, सोयाबीनच्या व्यतिरिक्त आपण दुसरं पीक घेतलेलं नाही यावर्षी। बघा हे फणसाचं झाड, इथे एक फणस आहे, वरती अजून एक आहे, दोनच राहिलेत, चांगल्या प्रमाणे फणस येतात। हे तोतापुरीचं झाड आहे आंब्याचं, बाकी सगळे केशर राजापुरी आणि हापूसाचे। तर अशा प्रकारे होते आजची आपली शेतीची अपडेट।